नाटक मालिका आणि सिनेमा अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून ते सोशल मीडियाच्या काळापर्यंत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा आजपर्यंतचा प्रवास राहिलाय वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारदस्त आवाज जबरदस्त अभिनयाच्या जोरावर विक्रम गोखले यांनी आपलं स्थान निर्माण केलं असंख्य मोठा चाहता वर्ग देखील निर्माण केला तर दुसरीकडे त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली कला विश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे विक्रम गोखले यांचा आजपर्यंतचा सिनेप्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काही दिवसांपूर्वी गोदावरी हा सिनेमा प्रदर्शित झाला या सिनेमात विक्रम गोखलेंनी काम केलं अगदी तरुणपणापासून ते वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षापर्यंत त्यांनी आपला प्रवास जपला मात्र अभिनयाचा वारसा त्यांना आपली पणजी आजी आणि आजोबांपासून मिळालाय विक्रम गोखले यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या मराठी अभिनेत्री होत्या यानंतर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजेच लग्नापूर्वी कमलाबाई कामत या पहिल्या बाल अभिनेत्री होत्या अभिनय संपन्न घरात जन्मलेले विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी देखील हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम केले भाषेवर प्रभुत्व हिंदी इंग्रजी भाषा ही तेवढ्याच सहजपणे विक्रम गोखले हे बोलू शकतात त्यामुळे विक्रम गोखले हे रंगभूमी आणि चित्रपटामध्ये आल्यानंतर सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या मराठी हिंदी दूरचित्रवाणी मालिका नाटक अशा क्षेत्रात त्यांनी काम केलंय माहेरची साडी हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीसाठी अगदी टर्निंग पॉईंट ठरला होता या सिनेमात विक्रम गोखलेंनी साकारलेली पित्याची भूमिका अजरमर ठरली तर दुसरीकडे हम दिल दे चुके सनम या संजय लीला भन्साळी सिनेमातील भूमिकेने गोखलेंभोवती एक वेगळं वलय निर्माण केलं मात्र बॉलिवूडमध्ये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अमिताभ बच्चन यांच्या परवाना या, या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी प्रवेश केला या काळात अनेक सिनेमा त्यांनी गाजवले यानंतर भूल भुलैया मिशन मंगल दिल से दे दनादन हिचकी तसेच निकम विक्रम गोखले यांच्या सिनेमांची लिस्ट ही प्रचंड मोठी आहे दोन हजार तेरा मध्ये अनुमती या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता फक्त साचेबद्ध हिरोच्या भूमिकेत न अडकता कधी नायक तर कधी खलनायक वकील पिता भाऊ अशा सर्व भूमिका त्यांनी साकारल्या विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाची मोहर तर उमटवलीस मात्र दुसरीकडे ते रोकटोक भूमिका देखील मांडत असे अनेक राजकीय आणि वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकांमध्येही ते अडकले आपण जर आतापर्यंत पाहिलं तर मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी अगदी क्वचितच मिळते मात्र विक्रम गोखले यांनी हा पांडा मोडीत काढला आणि अनेक महत्वपूर्ण भूमिकांवर आपल्या अभिनयाची मोहर उमटवली अशा या हरहुंदरी कलाकाराला माय महानगर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली